चर्चा चर्चा पहिले जे आदी संख्यापद निर्माण होते त्यावर झाली. सी एम साहेबांची जी समिती आहे त्याबद्दल झाली. आता नियुक्त केलेली परत टास्क फोर्सच्या बाबतची झाली. ज्या दोन्ही समिती आहेत पहिली होती ती आणि आत्ता नियुक्त केलेली शिंदे न्यायमूर्ती शिंदे साहेबांची त्यावर चर्चा झाली. आरक्षणाला मी सकारात्मक देणार यावर चर्चा झाली. म्हणजे अशी साधक बाधक म्हणून बरीचशी चर्चा झाली. तब्येतीच्या बाबत 5-7 मिनिटाची चर्चा झाली नुसतं त्यावरच. कारण जे आहे संभाषण तो मान्य आहे करायला तरी आहे ते समोर आहे यावरच चर्चा झाली. आणि आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा वेळ मागितला होता प्रेसमधून, तेच आम्ही ऐकलं आणि तुम्हाला 1 महिन्याचा वेळ दिला. आता तुम्ही त्या समितीला बोलावं. पहिल्या समितीनं 3 महिने काम केलं नाही ते तुम्हाला माहीतही नाही. त्यांनी काम नाही केलं तुम्हाला माहीत नसावं म्हणून नसतं तुम्ही ते मध्ये झापला असतं त्यांना की तुम्ही का काम करत नाही. पहिले 3 महिने वाया गेले. ते म्हणले हो ते बरोबर झालं. तेही बोलले त्यांना त्या बोल समितीवर त्यांना. आताही 1 महिन्यात म्हणून तुम्ही वेळ मागितला आम्ही दिला. तुम्ही प्रत्यक्ष यावं. आम्ही तुम्हाला वेळ दिला आता प्रत्यक्ष यावं. म्हणजे आम्ही उपोषण करतो. आम्हाला उपोषण सोडता येईल आणि सकाळी उपोषणाचं रूपांतर आम्ही करतो आहे ते सांगतो म्हणले. सकाळी मी उद्याच येणार पण सांगतो म्हणे कोणत्या टायमाला यायचं. ते कोणीतरी काय म्हणले तरी काय ते शब्द वापरला त्यांनी. आमच्या सहकार्याशी बोलतो म्हणे आणि लगेच सकाळी सांगतो. आता कसं शेड्यूल कसं उद्याचं काय माहीत नाही. म्हटलं तुम्ही उद्याच या. ठीक आहे म्हणे. ठीक आहे म्हणे म्हणजे येतो असं नाही पण ठीक आहे म्हणे. मी आता सहकार्याशी बोलतो आणि उद्याचं निवेदन सामंत साहेबांकडे सांगतो. नाही ते दोन जागेवर हसले. तब्येत खराब होती म्हणे तुझी. मी काळजी घेतो. मी रात्र झोपलो नाही तब्येतीबद्दल असं त्यांचंही होतं ते. मग नाही म्हणलं मी माझी तब्येत चांगली आहे आता एकदम ठणठणीत. तर मग ते हसले. मग मी थोडासा हसलो असं झालं. हा काहीतरी विषय आला असेल. ते हसण्याचं यांचं माझं तेवढं ध्यानात राहिलं की ते हसले. मी चांगलं झालो म्हणल्याच्या नंतर मग मला या हसू आलं एवढंच. नाही आत्ताच आता उद्या त्याला सांगता येईल. समजा ते प्रत्यक्ष आता असं बोलण्यातून बोलण्यातून कसं सांगता यायचं. बोलण्यातून नाही लक्षात येणार ते. मला वाटतं ते बोलण्यातून नाही सांगता येणार. नाही नाही एकदा हा बघा आपलं एकदा दिले नाही महिना दिला 31 दिवशी सुरू. ते काय त्या तुझ्या भेदात काय संबंध दिला दिला मग काय म्हणून दिला दिला. आता आता त्याच्यात रडत नाही बसायचं. आणि जातीला विचारून दिला मी माझ्या देऊ का 1 महिना. ते म्हणले ते आता दिला दिला तुम्हाला तो शब्द गेला गेला आता. आणि समाज रडत बसणार नाही आता की महिना दिला आहे आणि उगच दिला असं नाही. आता दिला दिला समाज म्हणतो एकदा दिला तोंडाचा शब्द गेला गेला 1 महिना त्याला दिला. काय माहित दादा उस तुटत आहे तळत राहते असं महिनाभर ढकली 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 ढकली. नाही मग आता शब्द तर दिला म्हणल्यावर तू सोडायचा लागेल ना. बरं समाजाला विचारलं उपोषण सोडू का मुख्यमंत्री जाता नाही सोडा म्हणले. नाही नाही त्याबद्दल नाही झाली पण त्यांची ओळी द्यायच ना. ओळी देत नाही बसून. हा घे म्हणजे येते पण ते बसून येत ना. ती जबाबदारी त्यांच्यावर आहे. हे सगळं त्यांनी घडून आणलेलं. मी तो परत सांगितलं ना ते देतील. त्याच्यात काही एवढा विषय नाही मला वाटतं. त्याच्या अटी आहेत त्या सहज मान्य करतील. पण सी एम साहेब आले म्हणजे थोडंसं आम्हाला आणखीन आत्मविश्वास वाढेल की मिळन बा आता दुसरं काय करायचं. चलो देतो मग असंच महिनाभर काय आपला लाव सलाईन लाव गोळ्या काय चलो द्यायचं असं महिनाभर काय. नाही नाही आंदोलनात नाही ती गोष्ट आणणार. वैयक्तिक संबंध मी सामाजिक याच्यात नाही आणणार. आणि त्यांचं माझं फोन कुठे डायरेक्ट कसं बोलायचं. कोण कोण बोलायचं फोन नंबरच नाही डायरेक्ट कोणकडे बोलायचं.
नंबर डायरेक्ट लावी दाखवलो डायरेक्ट बोलायचे का सभा असे त्यांचे मंत्री म्हणतात की साहेबांचा फोन लागत नाही तुमचा फोन लागेल का नंबर लागायचे तर नंतर करू ना फोन समितीने मला घर मग आपल्याला त्याच्या महा 15 दिवस उपोषण चालल्यावर आमच्या अभ्यासक सावध झाले आणि ते म्हणले देणं गरजेचे आमच्या अभ्यासक तज्ञ आधी जागे झाले असते मी नसतं दिलं मला जर एवढं कळत होत तर मग मी तवाच दिसतो म्हणलो सर लगेच देऊन टाका तुम्हाला दिले दिवस मला वाटलं होईल होईल आणि मग अभ्यासक नंतर आले ते म्हणले द्यायला लागतं बाबा म्हणलं द्या मग का करता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.